हे काय तू माझ्यासाठी जेवणाचा ताट का घेऊन आलीस? मावशी माझा उपवास आहे, माहितीये ना तुला। कृष्णे लय स्वार्थी झाली असा तू। म्हणजे? म्हणजे काय? फक्त सौताचा विचार करतेस, आपल्या सोबत आपल्या मदतीला एक बाई आली हाय ह्याचा जरा बी विचार नाही। मावशी अगं असं काय बोलतेस? माझ्या कठीण प्रसंगात तू माझ्या पाठीशी उभी राहिलीस, मला तुझी काळजी वाटणार नाही असं होईल का? अगं गम्मत केली, म्हटलं बघावं आपल्याला पण ती ऍक्टिंग का काय जमते की नाही। मावशी अगं काय, खरंच घाबरले ना मी। बर तुझा उपास आहे पर माझा उपास नाही, मला दोन घास सुखाचं खाऊ दे की। खा ना मग, फक्त मधू आली ना की। मधू आली तर काय, शैतान का नाम लिया सॉरी 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 सॉरी, फ्रेंड्स का नाम लिया, फ्रेंड्स हाजिर। हा फ्रेंड्स बरोबर ना, फ्रेंड इंडी, फ्रेंड इंडी। एक मिनिट, मधू आली तर काय? अरे आत्ता आपण मावशीला तेच सांगत होतो ना, मधू आली ना तर ती फिक्स आपल्यासाठी जेवण घेऊन येणार, कारण तिला माहित आहे ना आपला उपास नाही। आपल्या फ्रेंड्सला ना आपली सॉलिड काळजी आहे मावशी। म्हणाले का आता जेवण आणलंच आहे तर दोन घास खाऊन घे, आणि मधुताई जेव्हा आणतील ना तेव्हा त्यातलं बी थोडं खा। अच्छा हो, मी जेवण आणलंच आहे पण मिठाई पण आणली आहे, खाऊन घे नाहीतर भूक लागली भूक लागली करत अख्खं घर डोक्यावर घेशील। आधी गोडापासून सुरुवात कर। थांब, काजू कतली आहे? अगं काजूची एलर्जी हाय कृष्णेला, आता काजू कतली खाल्ली असती तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं असतं तिला। तू राहू दे, म्या भरवते तिला। कृष्णे भाजी खूप छान झाली आहे। ठीक आहे तुम्ही भरवा तिला, काही लागलं तर सांगा, मी रूम मध्येच आहे। होय सगळं संपव ग। बघितलंस मावशी, माझा उपवास मोडायला आली होती ती, आता तू बघच मी तिचा उपवास कसा मोडते। राघव तर नाहीयेत खोलीत, माझ्या राघवसाठी उपवास करत होतीस? हा वटपौर्णिमेचा उपवास आहे, ज्याचं मन साफ आहे त्याचाच उपवास सफल होतो, पण हे तुला नाही कळणार। ए लंबू, अरे आपण खाणार नाही प्रसादाचा लाडू, एकदा सांगितलं ना तुला, तुला कळत नाहीये का आपलं काय म्हणणं आहे? आपण तुझी बायको नाही, आपण हा प्रसादाचा लाडू खाणार नाही। नाही 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 नाही, तू काय बोलूच नको लंबू, तू काय बोलू नको, आपल्याला काही ऐकायचं नाहीये। हे पा, आपण तुझी बायको नाही, आपण हा प्रसादाचा लाडू खाणार नाही। तू तुझ्या त्या सिंधू बिंदूला शोधून आण आणि तिला हा लाडू खायला दे, नाहीतर जी कोणी तुझी होणारी बायको असेल तिला हा लाडू खायला दे। आपण हा लाडू खाणार नाही, हा लाडू आपण इथेच मिरर खाली ठेवतो आणि चाललोय। कृष्णा मेवी याच प्रसादाबद्दल बोलत होती, काहीही झालं तरी राघवचं लग्न माझ्याशीच होणार, त्यामुळे हा प्रसादाचा लाडू फक्त मी खाणार आहे।